उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना, आता ते इतक्या लहान डोक्याचे आहेत। प्रकाश आंबेडकरजी, खरं तर प्रकाश आंबेडकरजी हा विचार केला पाहिजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुढे कोण नेत आहे, तर मोदीजी नेत आहे। षड्यंत्रामध्ये शरद पवार सहभागी, या दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शरद पवार हे भाजप सोबत आहेत। तर शरद पवार साहेब भाजप सोबत आहे असे प्रकाश आंबेडकर बोलले, आता मला हे कळत नाही। मी वारंवार सांगतो, किंचित सेना आणि वंचित सेना एक होऊन उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र होऊन, आता ही सेना एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीच्या बाकी घटक दलांना मान्य नाही आहे। नाना पटोलेही बोलले की आम्हाला ते मान्य नाही आहे, तर महाविकास आघाडीचा निर्णय घेईल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही। पण किती वंचित सेना आणि किंचित सेना एक झाली तरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारला किंवा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला अडचण नाही। तसे याच्यापूर्वी आमच्या विरुद्ध एक सर्व एक होते, आता काही नवीन आहे का? हे जे किंचित सेना, वंचित सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व एक होते, तरी आम्ही 4,500 ग्रामपंचायत जिंकल्या। आम्ही आता विधान परिषदमध्ये चांगली फाईट करतो आहे, मागच्यापेक्षा यावेळी आम्ही सर्व विभागामध्ये आम्ही चांगली फाईट करतो आहे। आणि माझा दावा आहे की 6 वर्षापूर्वी जी स्थिती होती त्याचा अनुमान जर तुम्ही काढला सीट वाईज, तर तुम्हाला आम्ही पुढेच गेलो दिसेल। या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडत आहे। प्रकाश आंबेडकर असंही म्हणले की भाजपने मनुस्मृती सोडली तर आम्ही भाजप सोबतही जायला तयार आहोत, राजकारणात कोणीच काय आमचा शत्रू नसतो। आता ते इतक्या लहान डोक्याचे आहेत प्रकाश आंबेडकर जी। मनुस्मृतीचा अर्थ खर तर आज भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे। या पक्षामध्ये सर्वात जास्त आदिवासी क्षेत्रामध्ये काम आहे। या पक्षाचं मागासवर्गीय समाजात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा स्वीकार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय। खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थाकरता अनेक वेळा तोडलं, स्वतःच्या स्वार्थाकरता। मोदीजींनी कधीही बाबासाहेबांच्या संविधानाला कधीही त्या ठिकाणी कुठल्याही कलमात त्या ठिकाणी सुधारणा केली नाही आपल्या स्वार्थाकरता। त्या म्हणून खरं तर प्रकाश आंबेडकरजीने हा विचार केला पाहिजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुढे कोण नेत आहे, तर मोदीजी नेत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कोण पुढे नेत आहे, तर देवेंद्रजी नेतात आहे। तरी तुम्ही या पद्धतीने आमचे व्यक्तिगत विरोधी म्हणून, खरं तर तुम्ही आमचे व्यक्तिगत विरोधी म्हणून अशा पद्धतीचे वाक्य वापरता। हा जो विस्तार झाला आहे पक्षाचा, आज मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय समाजामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1 आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये भाजपा नंबर 1 आहे। अनुसूचित जातीच्या आपण जर ॲव्हरेज घेतला सर्वात जास्त सीट्स आम्ही जिंकल्या आहे, देशामध्ये जिंकल्या आहे, महाराष्ट्रात जिंकल्या आहे। ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ग्रहण करून काम करणारे सर्वात जास्त पदाधिकारी कुठे आहे, तर भाजपमध्ये आहे। तरी जर प्रकाश आंबेडकरजी या पद्धतीने त्यांचं छोटं मन तयार करून केवळ राजकारणाकरता अशी टीका करताय, हे दुर्दैवी आहे। शरद पवारांची चाणक्य नीती जी आहे ती पूर्वीपासून तयारीतच होते असंही सूत्रांचं म्हणणं आहे, आणि त्या रणनीतीमध्ये ते पूर्णपणे उतरले आणि त्याचा भंडाफोड करताना जयंत पाटलांना उशीर झाला असं आपल्याला वाटतं। असं आम्ही वारंवार सांगतो की जयंत पाटील साहेबांनी जो खुलासा केला आहे तो खुलासा करताना मी वारंवार सांगितलं आहे की हे काही चाणक्य नीती नाही आहे। ही महाभारतातला शकुनी ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीचं कर्तृत्व आणि वर्तणूक आहे। मॅन्डेट असताना बहुमत ज्याने दिलं ज्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व्हावे असंच बॅनर होतं, असंच पोस्टर होते। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, तर देवेंद्र फडणवीसजी, असंच 2019 मॅन्डेट आलं होतं। माननीय मोदीजींच्या समोर अनेक वेळा उद्धवजींनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी आपले आमदार निवडून आणले। आपण त्यांचे सर्व भाषणं उघडा उद्धवजीचे, तुम्हाला हेच दिसेल। पण शकुनी मामासारखं षडयंत्र केलं गेलं हे तर जयंत पाटलांनी सांगितलं। आता जयंत पाटलांनी हे का आता बोलले,
त्यांना काही पक्षामध्ये त्रास आहे का? त्यांना काही विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून बोलले का? अजित पवारांना त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का किंवा पवार साहेबांना त्यांना बदनाम करायचा आहे का? मला काही कळत नाही त्यांच्यामध्ये काय भूमिका सुरू आहे. पण हे तर मागे खरं आहे की जयंत पाटील जे बोलले, एक तर शरद पवार साहेबांनी शकुनीसारखा काम करून आपल्या घरात अजित पवारांना बळीचा बकरा करून त्यांना असं करायला लावलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जयंत पाटलांच्या मनात काही राग आहे की त्यांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून ते बोलले का? शरद पवार साहेबांना ते बदनाम करताय का? या दोघातलंही मला वाटतं जनतेसमोर आलं पाहिजे. वंचितच्या बाबतीत नाना पटोले जे बोलले आहेत त्याला संजय राऊत यांनी नाना पटोलेला डावललेला, या बाबतीत आम्ही राहुल गांधीशी चर्चा करू असं संजय राऊत बोलले. नाही मी सांगू का त्या तीन पक्षाची हालत काय? एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहा गिराव कोई कहा गिरा. सकाळी संजय राऊत आंबेडकर साहेबाबद्दल बोलले, प्रकाश आंबेडकरजी बद्दल. प्रकाश आंबेडकरजी काय बोलले? उद्धव ठाकरेंनी मला सांगावं, संजय राऊतचं मी ऐकणार नाही. आता संजय राऊत म्हणतात की नाना पटोलेचं मी ऐकणार नाही, मी राहुल गांधीशी बोलेल. काय चालू आहे? समन्वय आहे का? निवडणुकीने बघितला तुम्ही विधान परिषदमध्ये, नागपूरमध्ये उद्धव ठाकरेजींनी नाकाळला जाहीर केलं, मग अजित पवारांनी इटकेलवारला जाहीर केलं, मग काँग्रेसचे दोन आमदार उठले त्यांनी झाडेला जाहीर केलं, तिसरे मग नाना पटोले उठले हळबळे जाहीर झाले. काय चालू आहे? माझ्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी पण एक उमेदवार दिला भोयर, शेवटच्या दिवशी देशमुख उमेदवार दिला. काय चालू आहे काँग्रेस पार्टीत? नाशिकमध्ये त्यांच्या नेत्यांनी एबी फॉर्म फेकून दिला, काँग्रेसवर लढायला कुणी तयार नाही. राज्यसभेमध्ये मतदान फुटलं, विधान परिषदमध्ये मतदान फुटलं, चंद्रकांत हंडोरे सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी नंबर एक राहून त्यांना पाडलं. काय चालू आहे? त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. संजय राऊत सुद्धा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाबद्दल असे बोलतात की आम्ही आता नाना पटोलेशी बोलणार नाही. नाना पटोलेची काय किंमत त्यांनी करतायत? ते अध्यक्ष आहे पक्षाचे. आम्ही नाना पटोलेशी बोलणार नाही, आम्ही राजीव गांधीशी राहुल गांधीशी बोलू. तिकडे संजय राऊताबद्दल आंबेडकर बोलतात आहे की आम्ही संजय राऊताला ऐकणार नाही, आम्ही उद्धव ठाकरेशी बोलू. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की ह्या राजकारणामध्ये तीन तिघाळा काम बिघाळा आहे आणि खूप त्या ठिकाणी आत्मून धुसफूस आहे असं मला वाटतं. साहेब, भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होतील हे चर्चा आहे. काय भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होतील आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होतील अशी चर्चा आहे. हा अधिकारात जर मला नसेल तर त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणे योग्य नाही आहे. मौनपुरे जी, हिंदी में जानना चाहेंगे, कल जो जयंत पाटील ने खुलासा किया उसपे क्या कहीं ना कहीं शरद पवार का खाता ऐसा लगता है? नहीं, जयंत पाटील जी ने जो कहा है उसमें दो बातें हैं. एक बात तो है कि उन्होंने जो कहा है कि ये जो महाराष्ट्र का मैंडेट है, जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए जो वोट दिए है, वो वोट्स को शरद पवार साहब ने अपमान किया और अपमान करके शरद पवार साहब शकुनी की भूमिका में थे. हमारा एक कयास था, जहां तक मेरा भी कयास था, कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनाने में सबसे बड़ा षड्यंत्र और लालची प्रवृत्ति उद्धव ठाकरे जी भी आई थी कि मुझे मुख्यमंत्री बनना है, मेरे बेटे को मंत्री बनाना है. ये एक उनके मन में आया था करके ये सारा किस्सा हुआ, ऐसा मुझे लग रहा था. लेकिन जिस प्रकार से जयंत पाटिल जी कह रहे हैं तो उद्धव ठाकरे जी को जो कमांड कर रहे थे वो कमांड पूरी तरह से माननीय शरद पवार साहब कर रहे थे, ऐसा उनका कहना दिखता है. तो दो बातें हैं कि शरद पवार साहब से ऐसी अपेक्षा नहीं थी, कौन से कारण से वो देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनना चाहते, कौन सा ऐसा गुण है देवेंद्र जी में जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री करके वो चलते नहीं है शरद पवार जी को. इतना सारा जनता ने मैंडेट दिया, 5 साल 14 से 19 25 सरकार चलाई, 2019 में जनता ने स्वीकार किया कि हाँ देवेंद्र फडणवीस जी ने अच्छी सरकार चलाई, इसलिए मैंडेट मिला. उसके बाद शरद पवार साहब में क्या ऐसा लगा कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री नहीं बनने देना, इसलिए सब कुछ करिए, सारे गेम करिए, सारी नीतियां यूज करिए, अपने घर का भी बलि का बकरा बनाइए अजित पवार साहब को. क्यों अजित पवार साहब को बलि का बकरा बनाया शरद पवार साहब ने? क्यों उनको ये षड्यंत्र करने के लिए भेजा? क्यों ऐसा आपत्ति आ गई थी उनके ऊपर, परिवार के ऊपर, कि उनको सरकार में जिस प्रकार से उनको ये गेम करना पड़ा? ये सारा जयंत पाटिल जी कहते हैं, मैं नहीं कहता हूं.
अगर दो बातें हैं, एक तो शरद पवार साहब है तो शरद पवार साहब ने ऐसा नहीं करना था, और अगर नहीं है तो मुझे लगता है कि जयंत पाटिल जी के मन में क्या भावना शरद पवार साहब के खिलाफ आई है, क्यों शरद पवार साहब को बदनाम करना चाहते हैं, क्यों उनको विरोधी पक्ष नेता नहीं बनाया करके उनके मन में कुछ झगड़ा चल रहा है, अंतर मन से कुछ उनके मन में आ रहा है, तो मुझे लगता है ये सब के कारण सामने आएंगे। लेकिन जयंत पाटिल जी के खुलासे के बाद शरद पवार जी के पूरी भूमिका पे प्रश्न चिन्ह लग जाता है, ये तो बात पक्की है।